उद्धव ठाकरेंनी रविवारच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोनही नेत्यांवर जोरदार टीका केली. त्याला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडनं सडेतोड उत्तर दिलं जात आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी एक ट्विट करून म्हटलंय, उद्धव ठाकरेंना उद्देशून की पंतप्रधान मोदींवरती टीका करण्याची तुमची लायकी नाही, हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केलेलं आहे. देवेंद्रजी मास्टर मंत्री नाहीत तर ते मास्टर आहेत आणि त्यांच्या मास्टर स्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं. तर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी सुद्धा तिखट शब्दात उद्धव ठाकरेंवरती पलटवार केला. जे मास्टर मंत्री आणि त्यांचा पूर्ण राज्य नाही तर देश ओळखतं की त्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व काय, त्यामुळे तुम्ही जरा तुमची लायकी ठेवून बोलावं ही माझी तुम्हाला विनंती आहे. आणि ज्या तुम्ही औरंग्याबद्दल बोलता तो खरा औरंग्या तर तुम्ही आहे. ज्या शिवसेना प्रमुखांनी मुसलमानांचे चोचले करणाऱ्या काँग्रेसच्या विरोधात बंड केला त्याच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही जाऊन तिकडे बसला, यापेक्षा घृणास्पद गोष्ट काय असू शकते. आणि तुम्ही खऱ्या अर्थाने औरंगे आहात हे तुम्ही लोकांना दाखवून दिलं, त्यामुळे तुम्ही काय करता काय बोलता याकडे तुम्ही स्वतः लक्ष द्यावं. तर उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यांवरती भाजपचे नेते आशिष शेलार यांनी सुद्धा जोरदार टीका केलेली आहे. जे स्वतः केवळ घरातच बसून राहिले, माझे कुटुंब माझी जबाबदारी याच्या पलीकडे जे गेलेच नाहीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.